दर्शक नमस्कार, काम पे चर्चा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपणा सर्वांना कल्पना आहे की येत्या काही महिन्यामध्ये सार्वत्रिक निवडणूक होते. तशी निवडणूक म्हटली की प्रत्येक निवडणूक ही महत्त्वाची असते, पण यंदाची निवडणूक जी आहे ती युवकांच्या एका भूमिकेवरती अवलंबून आहे. मोठ्या प्रमाणात आमचा युवक वर्ग जो आहे तो आपली भावना एक जी सामाजिक माध्यमं ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो त्यातून व्यक्त करत असतो तो इतका संवेदनशील आहे की देशामध्ये ज्या काही प्रत्येक घडामोडी घडत आहेत त्याविषयी आपलं मत व्यक्त करतो आहे. आणि जेव्हा ही सार्वत्रिक निवडणूक होते, लोकसभेची निवडणूक होते, तेव्हा युवकांच्या मनात या देशाविषयीच्या बऱ्याच भावना आहेत. निवड देशाविषयीच्या नाहीत, तर जे आपलं शहर आहे, राज्य आहे, त्याच्याविषयी त्यांच्या काही अपेक्षा आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जे युवक आमच्या देशाचं पुढं भवितव्य घडवणार आहेत तर त्यांच्या दृष्टीने निवडणूक कशा पद्धतीची, त्यांच्या मनामध्ये कोणत्या एक भावना अपेक्षा आहे त्या निवडणुकीच्या निमित्तानं, ही सगळी चर्चा. आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या 5 वर्षात देशात काय घडलं किंवा आत्तापर्यंत एक आमची 6-7 दशकं स्वातंत्र्यानंतरची देशात काय घडलं आणि आज अपेक्षा कशा पद्धतीची आहेत, ही सगळी चर्चा आपण काम पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो आहोत. आणि आज आपण पोहोचलो आहे ते आपल्या सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयात. मोठा असा इतिहास या संगमेश्वर महाविद्यालयाला आहेत. अनेक अगदी आपण म्हणू की प्रतिष्ठित जे आपण नागरिक घडवतो आहे असं हे महाविद्यालय की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती इथल्या विद्यार्थ्यांची एक मोठी कामगिरी आपल्याला दिसते. तेव्हा हे जे सगळे विद्यार्थी आहेत, युवक आहेत, हे सगळे संगमेश्वर महाविद्यालयातले. मोठ्या संख्येनं आपण बघतो आहे की युवक आणि युवती इथं सहभागी आहेत काम पे चर्चा कार्यक्रमात. या सर्वांचं मी इन सोलापूर न्यूजच्या वतीनं इथं स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतो आहे. निवडणुकीच्या निमित्तानं एक कोणत्या प्रकारची अपेक्षा या युवकांमध्ये, कशा पद्धतीचं वातावरण या विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे देशामध्ये? सर, सर्वात प्रथम आता 1947 भारत स्वतंत्र झाला, जवळपास 70 वर्षे होत आली, पण प्रत्येक राजकारणी व्यक्तीनं असा काही प्रयत्न केला आहे की ह्या भारतीय लोकांना जातीमध्ये जकडून कसं ठेवायला पाहिजे. आपण 70 वर्षे झाली जातीच्या वर्गातून बाहेरच नाही आलो आहे, तर मला राजकीय पक्षाकडून अपेक्षित नाही आहे, पण प्रत्येक युवकांकडून अपेक्षित आहे की आपण प्रत्येकाने भारतीय नागरिक म्हणून मत दिलं पाहिजे. नाही की कुठल्या जातीला मला आरक्षण भेटेल की हा सरकार आल्यानंतर मला हा आरक्षण भेटेल याचा कुणी विचार करू नका की भारताला आपल्याला एका लेवलवरती न्यायचं आहे, एक भारत म्हणून आपल्याला मत द्यायचं आहे. दुर्दैवाने आपण बघतो की गेल्या काही काळामध्ये एक थोडंसं जातीपातीचं राजकारण किंवा एक वातावरण दुर्दैवानं तयार झालं आहे आणि त्याविषयीची प्रतिक्रिया की केवळ आम्हाला हे जातीपातीत आम्हाला कुठला रस नाही, तर आम्हाला हवा आहे विकास आणि युवकांच्या हाती असलेला रोजगार. आणखीन बरेचसे सगळे विद्यार्थी युवक या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रत्येकाचीच भावना आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची. काय वाटतं सारं आपल्या देशातलं चित्र पाहिल्यानंतर? जे काही सध्या देशामध्ये पाहतो आहे असं काही विरोधाभासी भूमिका आपली दिसून येते सरकारची, जेणेकरून खास करून युवावर्गांच्या बाबतीत पाहायला गेलं तर युवावर्ग हा सोशल मीडिया इत्यादी समाजमाध्यमांवर व्यक्त होताना दिसतो, पण जेव्हा खरी देशभक्ती दाखवायची त्यांना संधी चालून येते तेव्हा मात्र युवक कुठेच दिसत नाही. आपण आज पाहतो आहे नुकत्याच एका अहवालानुसार 1.5 कोटी देशभरामध्ये 18 वर्षील युवक हे नवीन मतदार म्हणून नोंद झालेले आहेत, तर यांनी युवकांनी मतदानाच्या थ्रू त्यांनी त्यांचा आपला ताकद दाखवून द्यावी मतदानाच्या माध्यमातून. व सर्व युवकांना मी हेच आवाहन करू इच्छितो की भावनांना बळी न पडता सरकारचे जे ध्येयधोरणं ठरलेली आहेत ती ध्येयधोरणं पूर्ण झालीत की नाही हे पाहून, किंवा आपल्या युवकांसाठी म्हणून कोणी आपले पुढाकार घेतो आहे का नाही हे सर्व पाहून चित्र जसं तुम्हाला एक आभासी चित्र जे दाखवलं जातं त्या आभासी दुनियेत न जगता खरीखरी रिअल लाईफ पाहून आपण त्यामधून एक नवीन चांगला सक्षम भारत घडवण्यासाठी मतदानाचं पाऊल उचललं पाहिजे व ते आपलं कर्तव्य म्हणून पाहिलं पाहिजे. निश्चितच आहे की आभासी जे चित्र निर्माण केलं जातं आपल्या देशामध्ये ते न पाहता एक वास्तववादी आमचं चित्र काय आहे, एक वास्तववादी परिस्थिती कशा पद्धतीची आहे, तर त्याचा विचार आमचा युवक करणार आहे. तर या देशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारी. आत्ता असं झालं की सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप प्रमाणात वाढलेली आहे, कारण सुशिक्षित बेरोजगार वाढल्याने मुलं शिकून बेकार होत फिरत झालेले आहेत. हां, शिक्षण कामी येत नाही, जे शिकते त्याप्रमाणे त्यांना योग्य प्रकारे नोकरी भेटत नाही, व्यवसाय त्यांना चांगले करता येत नाही, त्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावेत हीच अपेक्षा आहे सरकारकडून. नक्की आपण बघतो आहे की रोजगाराच्या संधी सर्वात महत्त्वाच्या आहेत. आमच्याकडं आम्ही म्हणतो की सोलापूर हे एज्युकेशन हब झालं, पण एज्युकेशन हब होताना या युवकांच्या हाताला रोजगार म्हणा किंवा इथं एक नवनवीन उद्योग या शहरात येणं आणि देशामध्ये उद्योग नवीन निर्माण होणं आणि त्यातून युवकांना संधी मिळणं
ही एक मोठी अपेक्षा राहिलेली आहे. आपण बघतो की जे काही निवडणुकीचे मुद्दे असतात नेहमीच तेव्हा युवक आणि रोजगार अशी चर्चा केली जाते, पण प्रत्यक्षात मात्र आपण जी बघतोय की आणखीन तीच अपेक्षा व्यक्त होते, याचा अर्थ कुठंतरी अपेक्षाभंग झालेला दिसतोय. युवती मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांच्या देखील काय अपेक्षा आहेत बघूया. सर, ज्यावेळेस निवडणुका पूर्ण भारतभर घेतल्या जातात तर राजकीय लोक असे करतात की जे निवडणुकाला थांबलेले असतात ते लोक अशा युवकांना जवळ करतात की ते त्यांना संघटित करतात एकत्र आणि त्यांना असं आभासामध्ये ठेवलं जातं की नाही तुम्ही जे कराल ना त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला प्रोत्साहन करू, तुम्ही फक्त आम्हाला निवडून द्या. युवकांना हे कळालं पाहिजे की ज्यांना मी निवडून देत आहे तो व्यक्ती आपल्यासाठी चांगला आहे का, तो नेता आपल्यासाठी चांगलं काम करू शकतो का. जर असं प्रत्येक युवक असा विचार केला तर नक्कीच तो जो कार्यकर्ता निवडून येईल तो आपल्यासाठी लाभदायक असावा. परंतु जर युवक त्याच्या विरुद्ध म्हणजे माझ्यासाठी तो काहीतरी करेल कार्यकर्ता ह्या विचाराने जर त्याला निवडून आणत असेल तर त्या एका युवकाचं भलं होईल पण इतर युवकांचं काही सांगता येणार नाही. आणि त्याचबरोबर आता देशामध्ये 143वी सरदार वल्लभभाईंची जयंतीनिमित्त जो 3000 कोटी खर्च करून जो पुतळा उभा केला त्याऐवजी त्या पुतळ्याचा जो खर्च होता तो इतर गरिबांमध्ये जर वाटला असता, मोदींनी जो जनधन योजना काढली त्या प्रत्येक खात्यावरती जर त्यांनी 2000 जरी टाकले असते किंवा जो गरिबातला गरीब आहे त्याला 1 रुपया जरी काय आहे ह्याचं महत्त्व त्याला माहीत असतं जरी त्यांनी त्याच्यातले पैसे सर्वांच्या जितके काही 3 कोटी काहीतरी असे अकाउंट जनधनचे निघाले आहेत त्याच्यावर जरी त्यांनी पैसे टाकले असते तर आज प्रत्येक गरिबांना आधार मिळाला असं की बाबा नाही माझ्याकडे काहीतरी आहे. आणि असं म्हटलं जातं आपल्या इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात मग तुम्ही हे सगळं करण्यापेक्षा हे केलेलं परवडतं. त्याचबरोबर सोलापूरमध्ये जे रंगभवनला जे बनवलं गेलं त्याच्यावर पण इतका पैसा खर्च केला, मग इथले रस्ते ड्रेनेज येता जाता लोक पडत आहेत त्याच्यावर काहीच विचार केला जातच नाही. आणि युवतींबद्दल बोलायचं तर रस्त्याला जाताना प्रत्येक मुलगा त्यांच्याकडे ज्या नजरेने बघतो ज्यावेळेस तो तिला छेडतो त्यावेळेस त्या मुलीनं जेव्हा आवाज उठवेल ना त्यावेळेस लगेचच्या लगे कारवाई करायला हवी. इतके बलात्कार इतकं काही काही होऊन जातं आणि सरकार म्हणतो थांबा ह्याची वाट बघूयात थांबा ह्याची वाट बघूयात. कोणी राजकीय पक्षाचे लोक येतात म्हणतात 4 दिवस थांबूयात मग विचार करूयात. कायदा ह्याच्यासाठी कायद्यामध्ये नमूद केलेला आहे की लोकशाही आपल्या इथे आहे पण लोकशाही इतपत पण नसावी की त्या मुलीनं त्या झालेल्या अत्याचाराला बळी पडावं मग त्याच्यानंतरनं निर्णय घ्यावा. दिल्लीमध्ये झालेल्या प्रत्येक घटनेनुसार असं म्हणता येईल की त्या मुलीची मुलीवर रेप झाला ती हॉस्पिटलमध्ये गेली मग ती मेली त्याच्यानंतरनं त्या व्यक्तींना फाशी देण्यात आली त्यात काही उपयोग नाही. 4-5 महिने गेल्यानंतरनं करून काय फायदा आहे. लगेच्या लगे ॲक्शन दिलं पाहिजे. अशाच कार्यकर्त्यांना जर निवडून दिलं तर आपला भारत देश विकासाच्या मार्गावर नाही विकास करेलच. सगळ्यात एक महत्त्वाची अशी प्रतिक्रिया खरोखर एक फार अगदी जळजळीत किंवा वास्तववादी अशी प्रतिक्रिया आपण म्हणू की आमच्या देशामध्ये या युवकांचा केवळ एक राजकारणासाठी वापर करून घेतला जातो, त्यांचे प्रश्न कुठल्याही परिस्थिती हाताळले जात नाहीत. दुसऱ्या बाजूला आज आपण म्हणतो की आमची महिला जी आहे ती अंतराळात पोहोचली पण इथं मात्र आम्ही आमच्या स्थानिक पातळीचे बघतो की बाहेर पडणं देखील कधी कधी असं काळजीचं वाटायला लागतं घरच्यांना. मग ही सामाजिक सुरक्षा आणखीनही आम्हाला मिळालेली नाही अशा प्रकारची ही प्रतिक्रिया. आणि त्याचबरोबर जो विकास म्हणून आमच्या समोर येतो आहे, आत्ता एका युवतीने महत्त्वाचं असं सांगितलं की अगदी आमचा रंगमंचा परिसर घेतला तर एक अर्बन प्लाझा उभारण्यात आला, त्या अर्बन प्लाझाचा कोणाला कसल्या पद्धतीचा उपयोग होता पण तेच जर तोच पैसा आमच्या रस्त्यांवर आमच्या इथल्या पाणीपुरवठ्यावर झाला असता तर कदाचित ती स्मार्ट सिटी खऱ्या अर्थानं अवतरलेली असती. सर्वात दुर्दैवी बाब अशी की आम्ही पुतळ्यांवर लाखोन कोट्यवधी खर्च करतो आहे पण जे आमचे मूलभूत प्रश्न आहेत ते तसेच अनुत्तरित राहत आहेत. मग या महापुरुषांचं तर आपण बघतो आहे की महापुरुषांच्या बाबतीत राजकारण होताना दिसतंच आहे पण पुतळ्यावर जो आवाढव्य खर्च केला जातो आहे त्याच्याऐवजी आमच्या मूलभूत सुविधा पुरवल्या तर कुठंतरी चालून आमच्या युवकांचं देशाचं कल्याण होईल अशा प्रकारची भावना आणखीनही युवती आहेत त्यांची मतं जाणून घेऊयात. सर, मी कावेरी बिजरगी, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर. तर आजच्या देशाचा म्हणजे देशातील लोकसंख्या 125 कोटी लोकसंख्या आहे. त्या लोकसंख्यापैकी किती जण म्हणजे कार्यरत आहेत, किती जण त्यांच्याकडे कला गुणकौशल आहेत. जर भारतात पाहिलं जातं तर युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु युवक किती पद्धत म्हणजे किती कितपत त्यांनी योग्य आहेत म्हणजे कितपत त्यांच्याकडे कला गुणकौशल आहेत. तर प्रत्येकजण शिक्षण घेतलंय, उच्च शिक्षित आहेत परंतु त्यांच्याकडे कौशल्य नाहीत. त्याच्यामुळे आता रोजगार मेळावा घेतला जातो परंतु प्रत्येकांना म्हणजे 45 वर्षे 50 वर्षे 60 वर्षाचे लोक रोजगारासाठी येतात
वॉचमनची भरती, वॉचमन असतात शिक्षकांच्या भरतीसाठी येतात, अशा लोकांचं कसं काय होणार? आयुष्यभर त्यांनी म्हणजे रोजगारासाठी मरतात, मग त्यासाठी शिक्षकांची पण भरती व्हायला पाहिजे. तसेच युवकांमध्ये कलागुण कौशल्याचा विकास होण्यासाठी त्यांना म्हणजे स्किल डेव्हलपमेंटची काहीतरी संस्था करायला पाहिजे. संस्था आहेत परंतु कार्यरत नाहीत. आणि आज बॉर्डरवर पाहिलं तर किती जरी आपलं सध्याचं पाहिलं तर पुलवामाचं आपलं चालूच आहे, हां दुर्दैवी घटना घडली. त्यासाठी युवकांना सज्ज असायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी कार्य करायला पाहिजे, त्यांना प्रशिक्षण मिळणं आवश्यक आहे. तर सरकारने ह्याबाबत विचार केला पाहिजे जास्तीत जास्त, म्हणजे आपल्या देशाचं संरक्षण हेच आपलं युवक करू शकतात. त्यामुळं युवकांमध्ये कलागुण कौशल्य होणं आणि महिला सुरक्षित राहणं, महिलासुद्धा आज पायलट झालेल्या आहेत. परवाच बातमी होती की महिलासुद्धा पायलट होऊन म्हणजे युद्धासाठी तयार आहेत. तर अशा लोकांना त्यांना म्हणजे स्टेज भेटला पाहिजे, त्यांच्या कलागुणा कौशल्याला वाव मिळाला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच आपण बघतो की ही पण एक चांगली अशी प्रतिक्रिया. दुसऱ्या बाजूला आत्ताच एक जो मुद्दा महत्त्वाचा निघाला की आम्ही शिक्षण घेतोय, उच्च शिक्षण घेतोय, पण त्या प्रमाणात आम्हाला कुठंतरी त्या रोजगाराच्या संधी किंवा त्या शिक्षणाचा उपयोग व्हायला पाहिजे. मध्यंतरी पंतप्रधानांनी असं म्हणलं की इंजिनिअरिंगचा जरी विद्यार्थी कुठला असला पकोडे तळायला हरकत नाही. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी पकोडे तळणं हे जे एकंदरीत ज्याला आपण म्हणू की वक्तव्य होतं किंवा त्यांची एक अपेक्षा होती त्याबद्दल काय वाटतं बघूयात. सर मध्येच एक अहवाल आला होता की 3.41 जो दर होता तो आज 6.28 वर आलेला आहे. म्हणजे आपण बघू शकतो की 5 वर्षामध्ये तब्बल दुपटीनं बेरोजगारी वाढलेला आहे. मग आपले मंत्रीसाहेब चंद्रकांत पाटील असं म्हणतात की युवकांनी शिक्षण घेऊन नोकरीच्या मागं न धावता व्यवसाय करायला पाहिजे. जर आम्हाला व्यवसायच करायचा असेल तर आम्ही त्या विभागाकडे गेलो असतो ना. आणि व्यवसाय करायला मुळात भांडवल लागतो. बँक युवकांना कर्ज देत नाही आहे प्रत्येक गोष्टी. आणि राहता राहिलं विषय मला शेतकऱ्याचा आणि युवकांचा प्रश्न हे भारतामध्ये आत्तापर्यंत सॉल्व्ह झालेला नाही आहे. शेतकऱ्यांचं जर खरंच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्ही भारतामध्ये त्यांना 6,000 रुपये प्रतिवर्षी 6,000 रुपये न देता तो पैसे गोळा करा, 3 वर्ष पैसे देऊ नका आणि पूर्ण भारतामध्ये नदी जोड प्रकल्प करा. अख्ख्या अमेरिकेला पण आपण मागं टाकू देशा जगामध्ये. सर मला काय वाटतं आहे प्रत्येक वेळी काही ना काही तर प्रत्येक वेळी कोणती ना कोणती तर पार्टी येते आपलं आपलं हे स्थापन करते पण दरवेळी विकास 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 म्हणतात. पण विकास होतो आहे ते प्रत्येक राज्यातील पर्टिक्युलर 1-2-3 शहरं सोडली तर बाकीचे शहरं असेच असतात जे चालले होते तसेच. म्हणजे मग काय होतं आहे जे पर्टिक्युलर श्रीमंत शहरं होते ते श्रीमंत होत चालले आहेत, गरीब शहरं होते ते गरीबच होत चालले आहेत. खेड्याकडे कोणच लक्ष देत नाही आहे, शेतकऱ्यांकडे कोण लक्ष देत नाही आहे. मग राहिला विषय आपला आरक्षण. आरक्षण काय होतं आहे पर्टिक्युलर कोण तर आता एक जात आहे त्याच्याकडे खूप खूप म्हणजे काय लोकसंख्या आहे त्या जातीला 1-2 महिन्यात लगेच आरक्षण मिळतं. मग बाकी दबाव टाकला की लगेच आरक्षण मिळालं. आता परवाच काय झालं मराठ्यांनी आरक्षण टाकलं, दबाव टाकला लगेच त्यांना आरक्षण मिळालं. आता असं प्रत्येक वेळी काय होत आहे. त्यापेक्षा माझं म्हणणं काय की आरक्षण प्रत्येक जातीचं आरक्षण काढूनच टाका, प्रत्येकाला समान न्याय द्या. त्यापेक्षा आरक्षण नसलं की हुशार विद्यार्थी जातो पुढं, हुशार विद्यार्थी पुढं जात राहील. ज्यांनी ज्यांना कष्ट करायचं आहे त्यांनी कष्ट करत राहतील, पुढे जायचं असेल तर कष्ट करा, हे माझं म्हणणं. कीच आपण बघतोय की एक आरक्षणाचं ज्याला आपण म्हणू की तो एक मुद्दा एक महत्त्वाचा ठरला. आणि आज असं होतं आहे की दुर्दैवानं आमचा जो समाज आहे तो असा जातीपातीत कुठेतरी विखरत चालला आहे. एखाद्या समाजाने उठायचं आरक्षणाची मागणी करायची, सवलतींची मागणी करायची, ती कुठेतरी मागणी मान्य होते न होते तोच तर दुसरा समाज पुन्हा उठून उभारतो, तो देखील एक आरक्षण मागतो किंवा सवलती मागायला लागतो. ह्यातून आमचं एकमेकांकडं जातीपातीच्या नजरेतून पाहण्याचं प्रमाण वाढलं आहे जे अतिशय दुर्दैवी असं आपण म्हणू. जे आपल्या एकसंध समाज म्हणतो आपण आपल्या देशाचा तर त्यांना कुठेतरी तो बाधा पोचवतो आहे. हा देखील एक मुद्दा या निवडणुकीच्या निमित्तानं महत्त्वाचा ठरणार आहे. याविषयी खरं म्हणजे एक वेगवेगळे मतप्रवाह आहेत, आपण ते मतं त्या संदर्भातली जाणून घेऊयात. नमस्कार सर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या जातीअंतेला लढा देण्यासाठी अजून ह्या 4 वर्णव्यवस्थेमधून ह्या अनुसूचित जाती जमाती म्हणजे जे काही 4th उपेक्षित वर्ग आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घटनेमध्ये जेव्हा राज्यघटना लिहित असताना बाबासाहेबांनी म्हणलं कॉन्स्टिट्यूशन नियमाद्वारे म्हणलं की अनुसूचित जाती जमाती जे काही दुर्बल लोक जे काही उपेक्षित आहेत ज्यांना सुवर्ण लोकांनी ज्यांना काही त्यांना समाजात हीन स्थान दिलं त्या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली अजून त्या नियमानुसार जातीवाद डॉक्टर बाबासाहेब
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला नाही आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या दुर्बल, उपेक्षित आणि जे काही निरक्षर, अशिक्षित जाती जमाती आहेत त्यांना राज्यघटनेमध्ये, केंद्रामध्ये, राज्यशासनामध्ये नोकरीची त्यांना मुभा असावी आणि त्यांचे उपेक्षित वर्ग, जे काही त्यांची दुर्बल आर्थिक दुर्बलता आहे, त्यांची मागासलेली दुर्बलता आहे आणि ज्यांना जे काही समाजातनं उच्चवर्णीय समाजाकडनं त्यांना जी काही हीन म्हणजे ज्या पद्धतीची त्यांना दुर्बल ते घटकाची वागणूक दिली जात आहे त्या घटनेला पायमल्ली करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या राज्यघटनेमध्ये अनुसूचित जाती जमाती लोकांना, म्हणजे जे काही खालचा समाज आहे, त्यांना न्याय, अजून त्यांना स्थान, त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेरणा, अजून त्यांना स्वातंत्र्याचा हक्क देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जातीवादी संकल्पना मांडली. पण याचा अर्थ असं होत नाही की जातीवाद नको, म्हणजे सगळ्यांना आरक्षण पाहिजे असं हे हा मुद्दा आता भैयांनी बोललेला आहे आणि जे काही म्हणजे जातीवाद आहे ही ती परंपरा समूळ नष्ट करा असं म्हणतात ती योग्य आहे असं मला वाटतं आहे. पण जे काय आर्थिक दुर्बल घटक आहे मग त्यांचा काय सर, हा पण एक प्रश्न पडतो. आता आपल्या सोलापूर MIDC मध्ये जे काही कामगार वर्ग आहेत ते कामगार वर्ग अजून पण उपेक्षित आहेत सर, त्यांना अजून ते अजून अशिक्षित आहेत, त्यांना माहीत पण नाही की ते फसवलं जात आहे मालकांकडनं, मग त्याचं कोण बघणार? मग त्यासाठी हे शिक्षण जे काही डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य दिलं आहे त्यासाठी आम्ही शिक्षण आम्ही शिकतो आणि आम्ही मोठं होतो आहे. त्यासाठी जातीवाद सर, भारतातल्या लोकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर भरोसा करून त्यांना निवडून दिले, त्यांनी भरपूर असे आश्वासन दाखवले 5 वर्षांमध्ये. पण त्यांच्या सरकारला मी एक नाव ठेवू इच्छितो की त्यांचं सरकार एक नंबरचं भूल थापाडं सरकार आहे, कारण की त्यांनी जेवढे पण आतापर्यंत आश्वासन दिले त्यातलं एक पण आश्वासन पूर्ण नाही केलं. भारतातल्या लोकांना काय सोलापुरात देखील आल्यानंतर म्हणले होते की 2 कोटी रोजगार आपण युवकांसाठी उपलब्ध करून देऊ, कुठं गेले ते 2 कोटी रोजगार? मी म्हणले होते सोलापूरला स्मार्ट करू, स्मार्ट करू, स्मार्ट करू. 5 वर्षात काय सोलापूरला स्मार्ट केलं सांगा तुम्ही? फक्त सोलापूरचा एक रंगभवन नावाचा चौक त्याला रंगवून तुम्ही सोलापूरला स्मार्ट करणार आहात का? साली केंद्र सरकारमध्ये BJP सरकार अस्तित्वात आलं. डॉक्टर नरेंद्र मोदींनी आपल्याला म्हणलेलं, मी सगळ्या काळा पैसा मी जर बाहेर काढला तर प्रत्येक नागरिकांच्या मी बँकेमध्ये त्यांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करेल. मग परत अमित शाह म्हणतात हे तर आम्हाला मामला, आमचं जुलमला म्हणजे लोकशाही लढ आमचं निवडणूक लढवण्याचा एक मामला होता, म्हणजे तुम्ही अशी लोकांची दिशाभूल करता का सर? आपण बघतोय की महत्त्वाचं म्हणजे ज्या काही सगळ्या घोषणा झाल्या तर त्याविषयी या युवकांची एक संतप्त अशी भावना की केवळ एक घोषणा झाल्या प्रत्येक वेळेला आणि प्रत्यक्षात अंमलात काय आणलंच नाही. आणि याविषयीचं आपण बघितलं की अगदी रोखठोक अशी प्रतिक्रिया युवक व्यक्त करत आहेत. युवतींकडनं जाणून घेऊयात जी काय आश्वासनं दिली जातात कशा पद्धतीचं हे सगळं चित्र वाटतं. अकॉर्डिंग टू गर्ल सेफ्टी जैसे कि इन्होंने कहा कि कैसी नज़र से देखते हैं बॉयज़, ठीक है अभी सब लोग लाइट लेते हैं कि हाँ बस छेड़ रहे, कमेंट कर रहे हैं, बट वो छोटी सी गलती लाइट लेते हैं तभी जाके सब रेप एंड ऑल होता है, ठीक है. आज तक छोटे बच्चे भी सेफ नहीं है बाहर निकलने के लिए. और अकॉर्डिंग टू जॉबलेस ग्रेजुएशन हो जाता है ऐसे वैसे फीस वगैरह यहाँ से वहाँ से जमा करके लेके आते हैं, बट ग्रेजुएशन के बाद जॉब मिलेंगी उसकी क्या गारंटी? वो भी एक पॉइंट है, जॉब मिलना चाहिए. आज भले ही तुम 10,000-15,000 की हो बट जॉब तो मिलना चाहिए ना. एक यहाँ पर ऐसा बोला जाता है कि यहाँ पर अगर IT पार्क होता है हाँ तो यहाँ पर जॉब मिल जाएंगे, ये कैसा लगता है? IT पार्क, हाँ ठीक है, IT पार्क यही जरूरत है? नहीं, जरूरत है क्या लगता है? गवर्नमेंट फैसिलिटीज प्रोवाइड करती है और NRI बाहर जाके भी हम लोग पढ़ सकते हैं ऐसे बताते हैं, बट आज तक हम तक वो फैसिलिटीज पहुँची नहीं है. तो IT के अलावा बहुत सारे जॉब फैसिलिटीज प्रोवाइड करना चाहिए, ऐसे नहीं कि सिर्फ IT ही. ॲटलीस्ट स्टुडंटसाठी तरी सोलापूरमध्ये जॉब अवेलेबल असायला हवे, कारण आपण सोलापूरचे तरी खूप सारे स्टुडंट शिकतात, जातात पुण्याला, जातात मुंबईला, जातात जॉबसाठी. सोलापूरमध्ये असं जॉब म्हणून काही परमनंट नसतं, तर असं नको व्हायला पाहिजे. ॲटलीस्ट सोलापूरसाठी तरी जे शिकतात ना त्यांना इथं हमखास जॉब मिळायलाच पाहिजेत, त्यासाठी आपल्याला पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही पडायला पाहिजे. तर सरकारला एवढीच रिक्वेस्ट आहे की ॲटलीस्ट सोलापूरसाठी जे शिकतात ना त्यांच्या कॅटेगरीनुसार तरी ॲटलीस्ट इथं जॉब अवेलेबल असायला हवी. एज्युकेशन का ज्यादा वैल्यू देना चाहिए, स्पेशली फॉर गर्ल्स. सोलापुर इसलिए चलते हैं, यहाँ पे डेवलपमेंट की कमी है बहुत, अभी बहुत पीछे है सब सिटी से सोलापुर, लाइक जॉब की फैसिलिटीज नहीं है. और जैसे कि इन्होंने भाई ने कहा कि फार्मर्स की बहुत प्रॉब्लम हो रही, सुसाइड वगैरह कर रहे, तो उनका भी फैसिलिटीज देनी चाहिए फार्मर्स को भी. लाइक वो लोग मेहनत करते हैं, TV सीरियल्स के वगैरह हीरो का आप इतना चढ़ा के रखते हो, वो उनका कुछ रहता ही नहीं है. AC वगैरह में बैठ के एक्टिंग करना इट्स नॉट अ
ओके मतलब यहाँ पे फार्मर्स इतनी खून पसीना बहा के मेहनत करते हैं, तो उनको हीरो, रियल हीरो वो है हमारे लिए, ऐसे में तो उनको भी फैसिलिटीज प्रोवाइड करना चाहिए। सर बाहेरच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेलं आहे, त्यामुळे विद्यार्थी तिथं जाऊन शिक्षण करतात, नोकरी करतात, पण त्याचा फायदा दुसऱ्या देशाला होतो, आपल्याला मोठ्या प्रमाणात नाही होत, त्यामुळे इथं बेकारी मोठ्या प्रमाणात दिसून येते। आता कसं झालं आहे, माझी डिग्री संपत आली, प्रत्येक मुलांच्या मनात विचार काय येतो आहे की मी जायचं कुठं, मनात पहिले तीन शहर येतात, हैदराबाद, बेंगलोर, पुणे, हे सोडून कुठले शहर दुसरे येतात का, की बाबा नागपूर आहे, सोलापूर आहे, सोलापूर हा नावच येत नाही। आणि जर मी डिग्री केली तर मला सर्टिफिकेशन काय येतं, सोलापूर युनिव्हर्सिटी, बाहेर कंपनीत नाव काय खराब आहे, सोलापूर युनिव्हर्सिटीतून तू तुझं एज्युकेशन कम्प्लीट केलं आहे, मग हे सर काय होतं आहे, नेमकं काय प्रॉब्लेम आहे, सोलापूर युनिव्हर्सिटीचा काय प्रॉब्लेम आहे का कशाचा प्रॉब्लेम आहे, हेच कळत नाही सर की नेमकं काय करायचं। माझं असं म्हणणं आहे की सध्या जे बँक्समधले जे काही लोन्स वगैरे असतात तर ते क्लिअर होत नाहीत लवकर, म्हणजे एक नॉर्मल एक सर्वसाधारण मनुष्य जर गेला की मला लोन हवं आहे तर त्याला म्हणजे तुझं सिव्हिल रेकॉर्ड कुठं आहे, तुझं हे कुठं आहे, असे 1760 कागदपत्र घेऊन या म्हणतात, पण तेच आपलं जे देशातले जे नीरव मोदी आणि परत विजय माल्या हे असे लोक, त्यांना 5,000 crore कुठून मिळतं तरी कसं काय, मला हे समजत नाही की एवढं घेऊस तर सरकार काय करत होते। आणि जरी हे बघा कुठला सरकार त्यांना पैसे दिला असेल हे माझं त्याचं काय म्हणणं नाही आहे, ज्याने कोणी हेल्प केलं ते ठीक आहे, पण जे सध्या पुढं आलेत तर त्यांनी त्याच्याकडनं रिकव्हरी कसं करायची ह्याच्याकडं जास्त लक्ष द्यायला पाहिजे। आणि सध्या ही अशी परिस्थिती होऊन बसली की त्यांचा रिकव्हरी जरी करायचं म्हणलं तरी पण तेवढा पैसा निघणार नाही, कारण की सध्या सगळी मंदी चालू आहे, आपल्याला सगळं माहिती आहे की जे काही रेट्स वगैरे आहेत सगळे काही पडलेले आहेत, तर ते काही होणार नाहीत, हे एक मेन झालं की एक। आणि मी जर सर्वसाधारण माणसं आता म्हणलेत की बेरोजगारी, परवाच एक 1.5 महिन्यापूर्वीचं रघुराम राजनचं जे RBIचे जे एक्स गव्हर्नर आहेत तर त्यांचं काय म्हणणं होतं की 9.5 crore युवकांना रोजगार भेटायला पाहिजे 2021 पर्यंत, जर नाही भेटलं तर भारत हा बेरोजगारीच्या मार्गावर जाईल असं म्हणलं। आता जर इतकी मोठोर व्यक्ती जर सांगत जर असं म्हणजे त्यात काहीतरी तथ्य आहे, तर त्यात काही तथ्य असणार आहे, जर एक्स गव्हर्नर जर बोलत जर असेल, मी असं कुणाच्या पण सोम्यागोम्याचं ऐकणार नाही, त्या माणसाला काहीतरी एक हुद्दा आहे, त्याचं काहीतरी तो क्वालिटी आहे म्हणून तो तिथं जाऊन बसेल, जर त्याचं बोलणं जर असेल तर मी ते व्हॅलिड समजू शकतो। तर जर सोलापुरात येऊन 2,02,000 crore द्यायचा विचार करत आहेत रोजगार मोदीजी, आणि पर तिने म्हणतात की अख्ख्या देशात 9.5 crore द्यायलाच पाहिजे, नाही झालं तर बेरोजगार होईल, म्हणजे माझं काय म्हणणं आहे की गव्हर्नमेंटनं आहे ना ह्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे, कारण कसं आहे युवक हा जो आहे हा इलेक्शन जिंकून पण देऊ शकतो आणि पाडू पण शकतो, म्हणजे सगळ्यात जास्त पॉवर युवकात आहे। आणि जर मेन गोष्ट काय, गव्हर्नमेंटचं टार्गेट पण एकच असतं की त्यांनी सगळं काही लक्ष केंद्रित हे युवकांवर करतात, जे काही कॉलेज स्टुडंट्स आहेत त्यांच्यावरच केंद्रित करतात, कारण का हे पुढं उद्याचं भविष्य आहे, ह्यांनाच जर घेतलं जर हातात तर काही काही फरक पडणार नाही। तर त्यामुळं माझं काय म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही असं आपण जर स्थानिक जर बघाल तर ह्याचा त्याच्यासोबत पडत नाही, त्याचं ह्याच्यासोबत पडत नाही, दोन नेत्यामध्ये काही काही भांडणं असतात, एक्स नेता जे काय असेल, पण असे त्यांनी विकासाच्या मार्गाने करायला पाहिजेत, आणि ओगी नाही ते फालतू गोष्टीमध्ये, खास करून युवकांना मी खरं सांगतो की आपण कधी समोर येतो, कधी समोर येतो जेव्हा आपलं काही गरज असते तेव्हा आपण समोर येत असतो, आणि आपल्याला गरज कोणाची असती, दुसऱ्यांना आपली गरज असती म्हणून आपण येणार। इलेक्शन लढताना जे काही प्रचार असतो, शक्ती प्रदर्शन असतं, जे काय असतं, म्हातारे माणसं जात नाहीत, 50 वर्षाचे 45 वर्षाचे जात नाहीत, सगळे आपले 18 ते 30 वयोगटातले माणसं असतात, आणि त्यात खास करून युवा पण असतात आणि युवती पण असतात, तर त्यावेळेस आपला युवा आपला हा उपयोग हा कढीपत्त्यासारखा केला जातो, फोडणी पुरतं वापरायचं नंतर काढून फेकायचं पद्धतशीर, कळत पण नाही की आपला वापर करून घेतलं, 2,000 रुपये भेटले दिवसाला, 8 दिवस गेले, महिनाभर दिलं, चल 60,000 रुपये दिलं, बाकीचे 11 महिने काय करणार तू, पुढचं काही नाही। तर त्यामुळे तुम्ही त्यांचा तात्पुरतं टेम्पररी विचार करू नका युवकांनी, जे आपल्याला खरंच फायदेशीर आहे, जे आपला खरंच विकास घडेल, भारत कसा पुढं जाईल, बरोबर आहे आपलं सगळं, आपलं सध्या इकॉनॉमिकचं जे रेट आहे, इन्फ्लेशन रेट आहे UKपेक्षाही छान आहे, युनायटेड किंगडमपेक्षाही छान आहे, पण UKसारखी सुधारणा आहे का इथं, नाहीच आहे बिलकुल नाही, मग ते घेऊन काय करायचं आपल्याला, काहीच गरज नाही आहे।
सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो बेरोजगारीचा, आणि त्या प्रमाणात कशा प्रकारे युवकांची थट्टा होते अशा प्रकारचं ही सगळी बाजू, आणि त्याचबरोबर युवकांचा वापर करून घेतला जातो आहे आणि हे युवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर या सगळ्या राजकीय पक्षांसाठी एक महत्त्वाचा इशारा आत्ता दिला गेला, युवक हा निवडणूक जिंकून देऊ शकतो आणि निवडणुकीत पराभूत देखील करू शकतो, तेव्हा आमच्या सगळ्या राजकीय पक्षांनी जे आहे ते हा जो इशारा आहे तो चांगलाच मनावर घेतला तर ठीक आहे, अन्यथा मग त्याचे परिणाम काय असतील हे आत्ता बोलण्यातून आलेलंच आहे. काय वाटतं हे सगळं चित्र पाहिल्यानंतर? युवकांच्या बाबतीत बेरोजगारीचा प्रश्न किती आहे? अभी कैसे घर पे कोई एक होता है कमाने वाला, ठीक है, वो एक्सपायर हो गया तो बाकी रिस्पॉन्सिबिलिटीज़, अब बोल रहे हो ना जॉब तो सबको मरने के बाद कि उनके फैमिली के लिए भी कुछ रहना चाहिए, वो भी पॉइंट देखना चाहिए गवर्नमेंट. लाइक अभी सपोज कोई एक है, फादर है, हस्बैंड चला गया तो वाइफ कैसे रहेंगी आगे, उसको बच्चों को एजुकेशन कैसे देंगी, तो वो फैसिलिटीज़ भी कुछ उस बारे में भी सोचना चाहिए. पहले अपन एकंदरीत अपन रोजगाराचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न युवकांचा तर तो आज गंभीर स्वरूपातला आहे, आणि त्या बाबतीत आज या युवकांना कुठल्या आश्वासनावर भुलावायचं नाही आहे. आजचा जो युवक आहे या बेरोजगारीसाठी आमचे लोकप्रतिनिधी असतील, आमचं कुठलं सरकार असेल, त्याला जाब विचारण्याच्या मनस्थितीत हा युवक आहे. सर, असं आहे ना, बघायला गेलं तर आपल्या भारतात मोठमोठ्या समस्या आहेत आणि सर्वात मोठी समस्या लोकसंख्या मानली जाते. जर तसं बघायला गेलं तर लोकसंख्या ही फक्त आपल्या देशात नाही, चीनमध्येही आपल्यापेक्षा जास्त आहे, तरीही ती प्रगत देश आहे. का? कारण की त्यांना पूर्णपणे रोजगार भेटते. असं आपल्याकडून पावर आहे की आपल्याकडे भरपूर श्रमिक आहेत, मोठ्या प्रमाणात श्रमिक उपलब्ध आहेत, पण त्यांना रोजगार भेटत नाही. रोजगार भेटल्या नसल्यामुळे आपला आहे ना देश प्रगत दिशेकडे जात नाही व अप्रगत अविकसित देशा दिशा देशाकडचं मोडला जातो. हां सर, म्हणजे कसं आहे पूर्णपणे रोजगार आपल्याला उपलब्ध होत नाही, आणि अशा प्रकारे सरकार पण प्रयत्न करते, पण असे काही योजना असते सरकारचे जे आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. वरच्यावर राहतात, या वरचे जे काय निधी उपलब्ध झालेले असते ती वरच्यावर लोक खात्यात, करप्शन पण आपल्या देशात भरपूर आहे. ह्या गोष्टीवर जरा विचार केला पाहिजे सर. नक्कीच आपण बघतो की युवकांसाठी म्हणून बऱ्याचशा काय काय योजना आला, मुद्रासारखा प्रकार असेल, पण जी प्रतिक्रिया आपण ऐकतोय त्यानुसार जर आम्ही कुठलं कर्ज मागायला गेलो तर भीक नको पण कुत्रावर अशा म्हणण्यासारखी एक दुर्दैवी परिस्थिती येते, आणि तीच एक खदखद या युवकांमध्ये. जर तुम्ही आमच्यासाठी कुठल्या योजना आणत असाल, त्याचा गाजावाजा करत असाल, पण प्रत्यक्षामध्ये आम्हाला कुठल्या परिस्थितीत तोंड द्यावं लागतं, मग अशा योजनांचा आम्हाला फायदा तरी काय, अशा प्रकारची ही सगळी प्रतिक्रिया आहे. किंवा एकंदरीत विकासाचं प्रत्येक वेळेला जे बोललं जातं त्याविषयीची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नमस्कार. विकास हरवलेला आहे, विकास इथला फक्त भांडवलदारींचा झाला. एकेकाळी सोलापूर ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेला आता कारखानेदारीच्या क्षेत्रामध्ये दिसतोय. ऊस लागवड क्षेत्रांना इथले भांडवलदारी सहकारी आणि साखर कारखाने शेतकऱ्यांना सांगतात की ऊस लागवड करा तुम्ही, तुम्हाला याच्यात फायदा होईल. पण या ठिकाणी जलसंचनाच्या कोणत्या सोयी उपलब्ध आहेत का? तर नाही आहेत. तर ऊस लागवडीची सक्ती काय करता? तर इथला आमचं एकेकाळी असलेला ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेला सोलापूर, पण आता अचानकपणे सुसाईड दक्षिण सोलापूरमध्ये आताच एका शेतकऱ्याने एक दोन दिवसाखाली शेतकऱ्यांना आत्महत्या केली. याचं कारण एवढंच होतं की लोन घेतलं होतं की बँकेकडून कर्ज घेता, परंतु कर्ज द्यायचं होत नाही, त्यावेळी दबाव आणला जातो, त्यावेळी आमचा शेतकरी विचारमग्न होऊन जातो आणि प्रसंगी त्याला आत्महत्या करावी लागते. हे रोखलं पाहिजे. विकास हरवलेला आहे. विकास हा फक्त इथल्या भांडवलदारींचा झालेला आहे, जनसामान्यांचा विकास हा पूर्णपणे हरवलेला आहे. सरकारने आवाज उठवला पाहिजे की बेरोजगारांना आणि जनसामान्य बहुजनांना सगळ्यांना रोजगार मिळायला पाहिजे. विकास इथल्या भांडवलदारांना होऊन काहीच फायदा नाही, कारण की भांडवलदारी आणि कामगार वर्ग यांचा संघर्ष वर्षापासून चालत आलेला आहे. यामुळे विकास हा पूर्णपणे हरवलेला आहे. विकास हा भांडवलदारामध्ये जाऊन शिरला आहे, पण विकास हा जनसामान्यातला हरवलेला आहे. एवढंच प्रत्येक वेळेला युवक युवती महिला असं प्रत्येकाला बोललं जातं, शेतकरी वर्गाबद्दल बोललं जातं, पण प्रत्यक्षामध्ये यांच्यासाठी काय होतं तर आमच्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते हा चिंतेचा विषय. आणि ज्याला आम्ही पूर्वगामी महाराष्ट्र म्हणू, तर इथे कुठंतरी एक महापुरुषांच्या नावाखाली चाललेला आपण सगळा एक ज्याला म्हणू राजकीय बाजार, तो सुद्धा या युवकांच्या मनाला सतावणार आहे की हेच मुळी आम्हाला अपेक्षित नाही आहे, आम्हाला विकास हवा आहे, पण असा विकास हरवला आहे, अशा प्रकारची ही तीव्र अशी प्रतिक्रिया.
आणि बऱ्याच काही विषय आणखीन आहेत ज्याच्यावरती बोलणार आहेत आपले युवक. सर, मध्यंतरी राज्य सरकारनं दक्षिण सोलापूर तालुक्याला दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट केलं, पण नक्की फायदा कोणाला झाला? दुष्काळ फक्त यादीमध्येच राहिला. राज्य शासनाने सांगितलं होतं की आमचं परीक्षा शुल्क सोलापूर युनिव्हर्सिटीतर्फे माफ करण्यात येणार आहे, पण दोन्ही सत्राचे परीक्षा शुल्क आम्ही भरलो, पण याचा मग फक्त आश्वासन देऊन काय फायदा आहे विद्यार्थ्यांना? तो बेरोजगारीचा तर भाग तो पुढे झाला ज्यावेळेस आम्ही परीक्षा देऊन पास झालो त्यावेळेस. आणि सर, महत्त्वाचा विषय म्हणजे प्रत्येक कोर्सेसला तुम्ही सी ई टी लागू करता येता, मग प्रत्येक सी ई टीला सर मला विचारा, 2 तासाच्या पेपरसाठी 1000 रुपये शुल्क आकारण्यात आलं आहे आम्हाला एम सी आणि एम बी एसाठी. नक्की आम्ही एक कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून आम्हाला नक्की माहिती आहे की किती पैसा कुठं खर्च होतो. जवळपास 1000 रुपये म्हणजे ह्याच्यावरती सरकारचं नियंत्रणच नाही आहे. विद्यार्थ्यांना कम्प्लिटली लुटलं जातं या ठिकाणी. शैक्षणिक सगळे प्रश्न आहेत, महत्त्वाचं म्हणजे आमचं शिक्षण महाग झालं आहे आणि नाहक भूर्दंड जो आहे तो विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो आहे. जिथं आम्ही म्हणू की दुष्काळासारखी परिस्थिती, दुष्काळ म्हणला की कमवण्याची संधी, असं कुठंतरी एक समीकरण बनून चाललं आहे आणि त्यामध्ये त्या शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांच्या मुलांची क्रूर चेष्टा होते. फी माफ झाली अशा प्रकारचं कुठंतरी जाहीर केलं जातं, म्हणून प्रत्यक्षामध्ये या विद्यार्थ्यांना फी भरावी लागते, त्याचा भूर्दंड म्हणूयात किंवा दुर्दैव म्हणूयात हे सगळं सहन करावं लागतं, त्याविषयीचा देखील हा संताप आहे. आणि जेव्हा हे सगळे आमचे नवमतदार असतील, युवक असतील, मतदानाला जेव्हा जाणार आहेत, तेव्हा या सगळ्या गोष्टी ते मनात ठेवूनच मतदान करणार आहेत. मतदान आज महत्त्वाचं आहे, मतदान केलंच पाहिजे. मतदानाशिवाय आपल्याला कुठल्याच गोष्टी खरं म्हणजे बोलण्याचा अधिकार नाही आहे. तेव्हा हे मतदान आज किती महत्त्वाचं आहे? सर, मला एक सांगायचं आहे की काँग्रेसने 70 वर्षे राज्य केलं, त्यानंतर मोदी आला, त्यामध्ये ह्या दोघांमध्ये पण एक कंडिशन सुधारली नाही, ते म्हणजे आरक्षण सेम मिळालं नाही कोणाला. दिलं तर आरक्षण सगळ्याला द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही. डायरेक्ट जॉब ॲडमिशन त्या विद्यार्थ्याच्या टॅलेंटनुसार द्यायला पाहिजे, माझं म्हणणं हेच आहे. सर, सर्वात महत्त्वाचा जो आरक्षणाचा विषय आहे तो युवकांमध्ये, म्हणजे कोणी तसा अंदाज बांधला नसेल तेवढा तो आरक्षणाचा विषय फार महत्त्वाचा आहे. की तुम्ही आमच्या जातीपाती पाहू नका, आरक्षण द्यायचं तर सरसकट द्या, अशा प्रकारची ही सगळी भावना आहे. आणि जे म्हणतो की आपण आर्थिक निकषावर जे आरक्षण दिलं गेलं आहे तोच एक सरकारचा या माध्यमातून एक प्रयत्न होता. मतदान आज किती महत्त्वाचं आहे? युवक असेल, युवती असतील, यांनी मतदान करणं कशाप्रकारे आवश्यक आहे? मतदान केलं पाहिजे, पण जे को ज्याला आपण मत कर विचार केला पाहिजे, आपण पुढे जाऊन आपल्याला काय धोका नाही होणार ना, बिकॉज ते सगळे फॅसिलिटी देऊ शकतात का आपल्याला? आपल्याला जोपर्यंत विश्वास नाही बसत तोपर्यंत त्या व्यक्तीला मत नाही द्यायला पाहिजे. आणि मतदान हे सगळ्यांनी केलं पाहिजे, कारण आपलं एका मतमुळे ना जो कोणी निवडून येतो तो आपलं म्हणजे आपल्या देशाच्या आणि आपल्या विकासावर ते खूप डिपेंड असतं. त्यामुळे प्रत्येक मताचं खरं म्हणजे या लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि तिथूनच आपण म्हणू की एक प्रतिबिंब जनमानसाचं उमटत असतं. मतदानाच्या बाबतीत या युवकांना काय वाटतं, कशाप्रकारे असं महत्त्व आहे? मतदान देताना पहिला तर हे विचार करायला, आजकाल कसं लोक पूर्वजांपासून ज्यांना मत केलो आहोत त्यांनाच द्यायचं, म्हणजे आपले आई वडील नाही तर पंजोबाने तर रिलेटिव्ह कोणामध्ये तर असे मत द्यायचं, तिने आपले आहेत म्हणून मत देऊन टाकायचं. हे विचार करायचं नाही की तिने बरोबर आहेत का नाही माणसं. आता सगळेजण म्हणजे बी जे पीच्या विरोधात बोलत आहात, पण हे विचार केलं ना की काँग्रेसने 70 इयर्स रूल केलं आणि बी जे पीने 5 वर्ष, तर त्यामध्ये मी जेवढं बघितले गांधीनगरचं रोड जेव्हापर्यंत काँग्रेस होतं तेव्हापर्यंत कधीच सुधारलं नव्हतं आणि ह्या 5 वर्षात केलं. तुम्ही 70 इयर्स करप्ट असलेले तुम्ही तर माहितीच आहे काँग्रेस करप्टमध्ये आलेला आहे, त्या लोकांवरती विश्वास ठेवू शकता, तर बी जे पीवरती का ठेवू शकत नाही? अजून थोडं वेळ द्यायला पाहिजे त्यांना, जेवढं काँग्रेसला देऊ अजून थोडं वेळ दिलं तर अजून सुधारणं होईल. आणि सगळेजण आपापल्याप्रमाणे विचार करतात, म्हणजे शेतकरीला कर्ज माफ नाही झालं मी वोट घालणार नाही बी जे पीला, आणि मग स्टुडंट्सला जॉब भेटला नाही मी नविरोध. तर सगळं ओव्हरऑल देशामध्ये काय चाललं आहे? 5 वर्षात सुधारणं होत आहेत आणि होण्याची अपेक्षा करायला पाहिजे, थोडं वेळ द्यायला पाहिजे बी जे पीला. असं नक्कीच आपण असं म्हणतोय की सगळ्यात महत्त्वाची ही प्रतिक्रिया, 70 वर्ष काँग्रेसनी जवळपास, आपण असं म्हणू की 60 ते 70 वर्ष या देशावर काँग्रेसनंच राज्य केलं जवळपास, अपवाद वगळता. या कुठंतरी ह्याचा जो कार्यकाळ आहे तो मोजला जात नाही की 60-70 वर्षामध्ये जी प्रगती साधली गेली नाही ती प्रगती साधण्याचा प्रयत्न भाजप सरकारनं या गेल्या 5 वर्षात केलेला आहे. आणि आणखीन या भाजपला जर संधी दिली गेली तर निश्चित जो अपेक्षित विकास आहे,
युवकांना हाती रोजगार असलेला पाहिजे आहे, तर हे सगळं जे चित्र आहे तर निश्चित भाजपाकडनं ते पूर्ण होईल अशा प्रकारची सर्वात महत्त्वाची ही प्रतिक्रिया आहे. खरोखर म्हणजे स्पष्टपणे किती बोलणं आहे आणि विचारपूर्वक ज्याला आपण असं म्हणू हे जे बोलणं आहे ह्याचं निश्चितच आज आपल्याला या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं की आत्तापर्यंत जो काही सगळा काँग्रेसच्या हाती कारभार होता आणि त्यानंतर जे भाजप सरकार आलं त्यांनी केलेले कामकाज त्याच्याविषयी आज या युवकांमध्ये निश्चित एक आकर्षण आहे, मोदींविषयीचं आकर्षण आहे. अर्थात सगळ्या गोष्टी संमिश्र आहेत, प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असू शकतात. सर आपण आता जसं म्हणताय की मतदान कसं महत्त्व आहे ते उसकी व्हॅल्यू क्या आहे तो वो हिसाब से लोग जब इलेक्शन होते तो उस दिन को हॉलिडे नेशनल हॉलिडे समझ के हॉलिडे पे जाते तो सबसे पहले बंद करना चाहिए. अपना वोट करना जिम्मेदारी है वो करे. उसके बाद अगर हम सवाल उठाते तो एक टेंटेटिव सिचुएशन या फिर सॉल्यूशन जो सवाल हमने उठाया उसका आंसर खुद के पास भी होना चाहिए या फिर उस हिसाब से अगर आंसर आते तो फिर सेटिस्फाई हो सकता है. तो जो भी सवाल है उस पर सेटिस्फाई खुद का भी पहले होना चाहिए, आइडिया बेसिक होनी चाहिए उसकी. जो काही आपण म्हणतोय की जो ट्रेंड आपल्या आता देशामध्ये येतोय त्यामध्ये युवकांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे, सामाजिक माध्यमातून दिसते आपल्याला. आणि जेव्हा युवक समोरून बोलतात स्पष्टपणे तर निश्चितच हे राजकीय पक्षांनी याचा अंदाज घेतलेला बरा असं वाटतं. सर आत्ताच ते आपल्या ताईने बोलले की काँग्रेसच्या काळामध्ये सोलापूरचे रस्ते खराब होते आणि BJP काळामध्ये रस्ते सुधारलेत. मी तर त्या ताईला बोलू इच्छितो की BJP सरकार देशामध्ये 5 वर्षापासून आहे. 5 वर्षापासून आपल्या इथून सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करून लोकांनी शरद बनसोडे यांना निवडून दिले. पण जेव्हापासून ते निवडून गेलेत ना सर, जेव्हापासून ते निवडून गेलेत तेव्हापासून सोलापूरच्या लोकांना एकदा देखील बघायला नाही आले. अशा खासदारांना आम्ही निवडून दिला आहो. अजून माझं त्यांच्याबद्दल बोलायचं आहे, त्यांचं संपर्क कार्यालय देखील इथं नाही आहे सोलापुरात. सर एकदा भरोसा करून तुम्ही फसलात, परत करू नका, ही चूक करू नका बाबांनो. आता या प्रतिक्रिया आपण या बाबतीतल्या आता एक प्रतिक्रिया पुन्हा जाणून घेऊयात. कारण की या सरकारवर तुम्ही भरोसा करून जी चूक केला होणार ती परत करू नका. आणि भाजपचं सरकार या देशात आल्यापासून एक विकासाचा प्रवाह सुरू झाला आणि देशाचं नेतृत्व म्हणून मोदी समोर येत आहेत अशा प्रकारची सगळी भावना. खरं म्हणजे आपण बघतोय की जेव्हा आपण या संगमेश्वर महाविद्यालयात आलो आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं जे सगळे वेगवेगळे प्रश्न होते ते प्रत्येकाचे आपण मनोगत युवक असतील युवती असतील मोठ्या संख्येने इथे एकत्रित आलेल्या होत्या आणि अतिशय परखडपणे मोकळेपणाने हे सगळे युवक युवती बोलल्या. अर्थात या मनातल्या भावना आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही कुणाचा वेगळा दृष्टिकोन नव्हता आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरण ज्याला आपण म्हणू त्यांनी हे सगळं मनातलं भाष्य केलं आहे. जे आमचे राजकीय पक्ष युवकांना कुठेतरी गृहीत धरतात की हे युवक आपण सांगतील त्या पद्धतीने मतदान करतील, एखाद्या भावनेत मतदान करतील, जातीपातीच्या आव्हानावर मतदान करतील, तर हे जे सगळे आमच्या राजकीय पक्षातून लक्षात ठेवावं की असं कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही. आमचा युवक सजग आहे, आमचा युवक सज्ज देखील आहे की त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत तर तो या मतपेटीच्या माध्यमातून, तो इलेक्ट्रॉनिक पद्धत जी आहे आपली मतदानाची, तर त्या माध्यमातून तो आपल्या पसंतीचं सरकार निवडणार आहे, आपल्या पसंतीचे लोकप्रतिनिधी निवडणार आहे आणि सामाजिक भान राखून आणि देशाचं पुढचं भवितव्य डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे शहर विकास एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून असा आमचा युवक मतदान करणार आहे. संगमेश्वर महाविद्यालयातील सगळे जे विद्यार्थी आहेत ते उत्स्फूर्तपणे सगळे सहभागी झाले, मनातल्या भावना अगदी त्यांनी सडेतोडपणे मांडल्या. याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे मी आणि त्याचप्रमाणे आपल्या या संगमेश्वर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने देखील एक आभार या ठिकाणी मानतो. कार्यक्रमाची आता ज्याला आपण म्हणून शेवट करत असताना एक GST बद्दल सुद्धा आमच्या या मतदारांना बोलायचं आहे, काय म्हणतात बघत. GST हे आमच्या फायद्यासाठी आहे का नुकसानासाठी आहे हे मेन प्रश्न आहे आपलं. जसं GST लागू झाले तसं तर कुठल्याही साईडने आम्हाला फायदा दिसला नाही. जसं GST झाले कुठं आता काय हॉटेलमध्ये गेलं खायला GST एक्स्ट्रा लागली, तांदूळ घेतो आपण GST एक्स्ट्रा लागली, पेट्रोल घेतो GST एक्स्ट्रा लागली, काय गाडी घेतो GST. म्हणजे गरिबांची गरिबांची एक प्रकार पिऊनच झाले, लूट झाली आहे. म्हणजे ही GST गरिबांसाठी आहे का सावकारांसाठी आहे? म्हणजे प्रॉफिट कोणाचं होते ते कुठं पण कुणाचा पैसा होते. आजचे दिन आएंगे, ठीक आहे, आएंगे कहाँ आएंगे, कब आएंगे, किधर आएंगे और किसके आएंगे. आजचे दिन कधी येणार? युवकांचा हा देखील एक प्रश्न की जो आजचे दिनचा शब्दप्रयोग आपल्याकडे झाला तो देखील सगळा प्रश्न आहे. खरं म्हणजे आता कार्यक्रमाची वेळ संपत आली, ठीक बोल. संविधानाने जसं आपल्याला काही हक्क दिलेले आहेत त्या हक्कामध्ये मतदानाचा हक्क हा सर्वात पहिल्यांदा येतो आणि मतदानाचा हक्क हा हक्क न मानता कर्तव्य म्हणून बजावायला पाहिजे. त्या दिवशी गव्हर्नमेंट हॉलिडे म्हणून आपण सुट्टीवर जातो,
आणि निवडून देताना साधू संत बुवा महाराजांना निवडून देतो, मग विकास कसा होणार? आपण जसं सरकारकडनं मला अपेक्षा आहेत, तसं काही युवकांकडनं पण अपेक्षा आहेत. बाबांनो, तुम्ही तुमचा उमेदवार निवडताना त्याचा पक्ष बघू नका, त्याचं एज्युकेशन बघा, त्याचं क्वालिफिकेशन बघा, त्याचं बॅकग्राऊंड बघून त्याचा मतदान करा असं मला. निश्चितच आपण बघितलं, सगळे हे युवक युवती अगदी सविस्तरपणे सगळ्यांनीच अगदी आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलं, आणि या सर्वांचे या ठिकाणी मी इन सोलापूर न्यूजच्या वतीनं मनपूर्वक असं आभार मानतो की प्रत्येकानंच आपलं एक सडेतोड असं म्हणणं या ठिकाणी मांडलं. धन्यवाद.